नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंटिग्रेशन 4.1 मधला सेकंड क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये 7, 8 आणि 9 हे तिन्ही एक्झाम्पल मी एकदम घेण्याचा विचार केला आहे. इंटिग्रेट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. फर्स्ट सेवन्थ एक्झाम्पल आहे, दिसतो आहे 1/(1+cos2x). सोल्युशनमध्ये बघा, लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/(1+cos2x). याच्या आधीचा फॉर्म्युला आठवतो तुम्हाला, वी आर युझिंग हिअर फॉर्म्युला विच वन, दॅट इज 1+cos2x. इट मीन्स 2cos2x. सो वी कॅन रेड डिरेक्टली 1/(2cos2x dx). 1+cos2x चा फॉर्म्युला आहे 2cos2x. आपण cos2x ची व्हॅल्यू काढली आधी, 1+cos2x/2. तोच एक्झाम्पल इथे फॉर्म्युला फक्त थोडंसं चेंज केलाय त्याला. म्हणून इथे 1/(2) जर काढला आपण बाहेर, तर इंटिग्रेशन ऑफ 1/(cos2x) मीन्स sec2x dx. नाऊ वी ऑल ऑफ यू नो व्हेरी वेल दॅट, काय माहिती आहे तुम्हाला, sec2 dx चा इंटिग्रेशन काय असतो सांगता येईल, tan x + c. हा झाला फर्स्ट एक्झाम्पल म्हणजेच 7. त्यानंतर आहे आठवं एक्झाम्पल आहे, इंटिग्रेशन ऑफ 1/(1-cos x). त्यालाही आपण तसंच करू, लेट सोल्युशनमध्ये लेट काय लिहिलं, गिव्हन एक्झाम्पल आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/(1-cos x dx). तर याच्यासाठी 1-cos x चा पण फॉर्म्युला आहे. तुम्ही फॉर्म्युले लक्षात घ्या. तुम्हाला वाटत असेल हे प्रकरण मला करायचं नाही, तुम्ही खूप मोठी चूक करताय. हे जर नाही केलं तर पुढे फार कठीण जाणार आहे. थोडं दररोज रिमाइंड करा, रिवाइज करा आणि प्रॅक्टिस करा की नाही याच्यात असा फॉर्म्युला आहे. आणि एकदा तुमच्या सगळे फॉर्म्युले समजले की मग तुम्हाला वाटेल की खूप सोपं आहे आणि सहज तुम्ही सोडवू शकाल. 1-cos2x चा फॉर्म्युला आहे आठवतो, 2sin2 आणि अँगलच्या हाफ होतो. इथे एक्स आहे तर याचा अँगल होतो x/2 dx. 1-cos x इट मीन्स 2sin2 x/2, हाफ ऑफ दिस अँगल x/2. जर इथे 2x असेल तर इथे x राहिलं असतं. मग इथे 1/(2) जर आपण कॉमन काढलं तर मिळेल 1/(sin2x/2), म्हणजेच काय होईल, 1/(2cosec2), इंटिग्रेशन ऑफ cosec2x/2 dx. इट इज व्हेरी नेसेसरी टू राईट dx. इथपर्यंत झालं. मग आपल्याला तुम्हाला cosec2x चा इंटिग्रेशन माहिती आहे, काय आहे आठवतं, 1/(2cosec आहे -cot x/2 आणि अँगलचा डेरिव्हेटिव्ह आपण x/2 चा 1/2 राहील +c, कारण इथे याचा 1 आणि 2 चा 2. मग हे 1/2 गेले, फायनल आन्सर असेल -cot x/2 + c. यानंतर आणखी एक एक्झाम्पल आपण बघणार आहे, तो आहे 9 असा आहे, इंटिग्रेशन ऑफ रूटमध्ये दिलं आहे 1+sin2x dx. यालाही मी सोडवतो बघा, लक्ष द्यायचं. लेट सोल्युशनमध्ये लिहायचं इकडे सोल्युशन, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1+sin2x dx. इथे बघा किती उलट करतोय आपण. 1 म्हणजेच काय असतो, sin2x + cos2x, व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड. आणि sin2x मीन्स 2sin x × cos x, याचाही फॉर्म्युला आहे dx. याच्यासाठी मी एक वेगळा पेपर घेतो, लक्ष द्यायचं आहे. हे सोडवायचं आपल्याला, पुढे कंटिन्यू करायचं आहे. एक वेगळा पेज घेतो, या ठिकाणी मी दिसतोय. हां, तर यानंतर आठवतं हे काय झालं एक्झाम्पल. इथे काय होईल,
इज इक्वल टू इंटिग्रेशन तसंच राहील ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर त्या फॉर्मेटनुसार हा होईल साईन एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर डी एक्स. याचं एक्सपान्शन केलं आपण तर स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म ट्वाईस ऑफ फर्स्ट अँड सेकंड. ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी. तो फॉर्म्युला आपण आयडेंटिटीज या ठिकाणी वापरलेला आहे. सगळे फॉर्म्युले जरा रिवाइज करा की मला हे येत नव्हतं, थोडं मनन करा, लक्ष द्या, म्हणजे नक्कीच तुम्हाला पुढे येईल की नाही मला काढता येईल हे सोडवता येऊ शकतं. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट विल गेट कॅन्सल, यू विल गेट इंटिग्रेशन ऑफ साईन एक्स प्लस कॉस एक्स डी एक्स. मग याला आपण सेपरेट केलं, सेपरेट जर केलं तर काय मिळेल लक्ष द्यायचं या ठिकाणी. सेपरेट इंटिग्रेशन करतो, इंटिग्रेशन ऑफ साईन एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स. याला साईन एक्सचं इंटिग्रेशन काय आठवतं, साईन एक्सचं इंटिग्रेशन असतो कॉस एक्स आणि कॉसचं काय असतो कॉसचं मायनस साईन एक्स. त्यानुसार असं होईल इकडे साईन एक्सचं होईल मायनस कॉस एक्स आणि कॉसचं येईल प्लस साईन एक्स प्लस सी. म्हणजे शेवटचं उत्तर असेल साईन एक्स प्लस कॉस एक्स साईन एक्स मायनस कॉस एक्स प्लस सी. अशा प्रकारे हा याचं आपण इंटिग्रेशन काढलेलं आहे तिसऱ्याचं. कठीण काय आहे एकला कन्वर्ट करणे साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा मध्ये आणि मग पुढे सोडवायचं आहे. बेस्ट ऑफ लक, बघा जरा एका वेळेस तीन एक्झाम्पल दिले आहेत नाही तर खूप वेळ लागेल आणि अनेक उदाहरणं आहेत किती द्यायची आणि किती नाही. सूत्र कशी कन्वर्ट करतात या गोष्टीकडे लक्ष द्या, कॉन्फिडन्स ठेवा. बेस्ट ऑफ लक.